सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 15 जुलै पासून बूस्टर डोस। देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे। 15 जुलै पासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे। कृष्णा नदी पात्रालगत मृत माशांचा खच। नागठाणे ते अमनापूर कृष्णा नदीच्या पात्रालगत लाखो मृत माशांचा खच पडलेला आढळून येत आहे। नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासून माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। नदीकाठी मृत माशांचा आणि खेकड्यांचा खच पडला असून तीव्र दुर्गंधी पसरत आहे, तर दुसरीकडे मृत मासे गोळा करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत। स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आक्रोश मोर्चा। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विना अट प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान द्या, उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्या आणि रासायनिक खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इस्लामपूर मधील विद्यार्थ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांच्या मानेवरील ओझे केले कमी। इस्लामपूर मधील RIT मधील काही विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने बैलांच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करत त्यांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे। या विद्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याची किमिया साधली आहे। या संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी या नावाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे। संशोधन निधी अंतर्गत या प्रकल्पासाठी 10,000 रुपये निधी मिळाला असून या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे।